चेकड्यांनी क्रांतिकारांनी स्वातंत्र्य लढ्यात आपली जीण ओपली आणि 15 ऑगस्ट 1947 दिसा भारताक स्वातंत्र्य मेळ्ळें. उपरांत स्वतंत्र भारतान शेतकी सामाजिक वावर शिक्षण उद्देग भलायकी विज्ञान तंत्रगिन्यान संरक्षण कला साहित्य संस्कृताय ह्या सारख्या वेगवेगळ्या मळार नेटान वावर सुरू केलो. भारताच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासातली काय खाशेलपणां आम्ही तुमचे मुखार हाडटात. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट मेरेन आयच्या भागांत पळयात 1982 ते 1986 मेरेनची भारताची वाटचाल. बारा जुलै 1982 दिसा नाबार्ड म्हळ्यार राष्ट्रीय शेतकी आणि ग्रामीण विकास बँक या मुखेल बँकेची स्थापना झाली. नाबार्डान राज्य सरकारांक दीर्घकालीन रीण दिलेच, पण तेच वांगडा शेती लघु उद्देग ग्राम उद्देग कुटीर उद्देग हस्तकला आदी क्षेत्रांच्या उदरगती खातीर लेगीत आर्थिक आधार सुरू केलो. स्वतंत्र भारतातल्या तरणाट्यांमध्ये विज्ञान विषयक नदर विकसित जावची आणि त्यांची जिज्ञासा वाढची हे खातीर जवाहरलाल नेहरू यांच्या कल्पनेप्रमाण 1982 वर्सा मुंबईत नेहरू सायन्स सेंटर उबारले. विज्ञानात रुची आशिल्ल्या खातीर ही एक कार्यशाळा थारची देखून नामनेचो वास्तुशास्त्रज्ञ अच्युत कानविंदेन हाणे खाशेले तरेन या वास्तूची रचणूक केली. 15 ऑगस्ट 1982 सावन भारतात पहिलेच खेपे दूरदर्शनाचे रंगीत कार्यक्रम प्रसारित जावपाक लागले. हम लोग, ये जो है जिंदगी, करमचंद, नुक्कड, मालगुडी डेज, बुनियाद, वागळे की दुनिया, टिपू सुलतान आणि उपरांत रामायण महाभारत यासारख्या सिरियलींनी दूरदर्शनाची लोकप्रियता मळबापर्यंत पावली. ज्या साम्राज्यवादी इंग्लंडान भारताचे राज्य केले त्याच इंग्लंडातलो दिग्दर्शक रिचर्ड ॲटनब्रो हाणे दिग्दर्शित केल्लो गांधी हो चित्रपट 30 नोव्हेंबर 1982 दिसा प्रदर्शित झालो. संसारिक पावड्यार लोकप्रिय झाल्या या चित्रपटाक लागून महात्मा गांधीची राजकीय कारकीर्द आणि विस्मृतीत वचपाक लागिल्ले त्यांचे व्यक्तिमत्व देशांत तसेच परदेशांत लेगीत पावले. 19 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 1982 मेरेन दिल्लीत पहिलो आशियाई खेळ म्हळ्यार आशियाडाचे आयोजन केले. 21 खेळ आशिल्ले हे सर्तीत आशिया खंडातल्या 33 देशातल्या 4,595 खेळगड्यांनी वाटो घेतिल्लो. हे सर्तीत चीनाक सगळ्यात चढ पदकां मेळ्ळी. दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची जुगलबंदी आशिल्लो शक्ती हो हिंदी चित्रपट 1982 वर्सा प्रदर्शित झालो. शोले उपरांत रमेश सिप्पी यांनी निर्मित केल्लो हो चित्रपट बॉक्स ऑफिसाचेर तुफान लोकप्रिय झालो. 1983 ऑगस्ट महिन्यात इनसॅट 1B ह्या बहुउद्देशीय उपग्रहाच्या यशस्वीपणान प्रक्षेपण झालं. भारतातल्या दूरसंचार दूरचित्रवाणी रेडिओ आणि हवामान खात्याच्या अदमासात ह्या उपग्रहाक लागून क्रांती घडली. उपरांत इनसॅट 1C आणि इनसॅट 1D हे उपग्रह लेगीत यशस्वीपणान अंतरिक्षात प्रक्षेपित केले. 14 डिसेंबर 1983 दिसा मारुती 800 गाडी भारतीय बाजारात आली. मारुती उद्योग लिमिटेड कंपनीन सुझुकी कॉर्पोरेशन ऑफ जपानच्या सहकार्यान तयार केल्या ह्या ल्हान गाडयेन भारतीय उद्योगांत क्रांती घडयली. 25 जून 1983 दिसा कपिल देवाच्या भारतीय क्रिकेट पंगडान इंग्लंडातल्या लॉर्ड्स खेळामळाचेर वेस्ट इंडिजाक हारावून विश्वचषक क्रिकेट सर्त जिंकली. भारतीय क्रिकेट पंगडाच्या ह्या तेजस्वी यशाक लागून फुडाराक भारतीय क्रिकेटांत क्रांतिकारी बदल घडोवन हाडलो. रोदो या सांसारिक नामनेच्या शिल्पकाराच्या शिल्पकृतीचे ऑगस्ट रोदो हे प्रदर्शन 1983 वर्सा दिल्ली आणि मुंबई हांगा प्रदर्शित झाले. शिल्पकला दृश्यकला आणि साहित्य ह्यांच्यामधले नाते समजून घेऊन सोदपी कला मोग्यांखातीर हे प्रदर्शन एक अविस्मरणीय अनुभव ठरलो. मुंबईतल्या टोलेजंग इमारतीची सुरुवात 1983 वर्सा कांचनजंगा ह्या 28 माळी इमारती सावन झाली. नामनेचो वास्तुशास्त्रज्ञ चार्ल्स कोरिया हाणी साकारलेली आणि रचनात्मक सोबितकायेतल्यान आलिशान प्रत्यय दिवपी ही इमारत वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांक एक प्रेरणा ठरली. 1983 वर्सा चेन्नईत वेस्ट इंडीज आड झाल्या 6व्या क्रिकेट कसोटी मॅचीत सुनील गावस्करान डॉन ब्रॅडमॅनचो 29 षटकांचो सांसारिक विक्रम मोडलो. गावस्करान कसोटी क्रिकेट कारकिर्दीत 34 षटकां मारली. 13 एप्रिल 1984 दिसा ऑपरेशन मेघदूत या मोहिमेवरवी भारतीय लष्कर आणि हवाई दळाच्या पंगडांनी सियाचिनाचेर घुरी घालून पाकिस्तानान एकठाय केल्ल्या सैन्याक धावडावन सियाचिनाचेर ताबो मेळयलो. सियाचीन वाठारातल्या सोनम हांगा भारतान 21,000 फूट उंचायेचेर बांदिल्ले हॅलिपॅड संवसारातले सगळ्यात उंच हॅलिपॅड म्हणून वळखतात. दलित आदिवासी आणि बहुजन कर्मचाऱ्यांचे फुडारपण करपी काशीराम हाणी 14 एप्रिल 1984 दिसा बहुजन समाज पक्षाची थापणूक केली. या पक्षान 1989 ते 2007 या काळात उत्तर प्रदेश विधानसभेत 13 जाग्यावेल्यान 206 जाग्यांचेर मजल पावयली.
BSP ची मायावती 1995 वर्षा उत्तर प्रदेशाची मुख्यमंत्री झाली. अमृतसरातल्या शिखांच्या पवित्र थळ आशिल्या गोल्डन टेम्पलात आलाशिरो घेतिल्या भिंद्रनवाले आणि हेर खालिस्तानवादी आतंकवाद्यांक काढून उडोवपा खातीर इंदिरा गांधीन 5 जून 1984 दिसा ऑपरेशन ब्लू स्टार सुरू करपाचो धाडसी निर्णय घेतलो. हातूंत भिंद्रनवाले हांचे सयत 492 आतंकवादी ह्या कारवायेंत मेले. हे मोहिमेत लष्कराचे 70 परस चड सैनिक आणि काय अधिकारी शहीद झाले. 2 एप्रिल ते 8 एप्रिल 1984 या काळात रशियेच्या सोयूज D-11 या अंतराळ यानातल्यान भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा हाणे अवकाशात 7 दीस यशस्वीपणान भोवणी केली. अंतराळातल्यान आमचो भारत सारे जहां से अच्छा असे सांगपी राकेश शर्मा भारताचो पहिलो अंतरिक्ष यात्री थाल्लो. ऑपरेशन ब्लू स्टाराचो सूड घेवपा खातीर प्रधानमंत्री इंदिरा गांधी हिची तिच्याच सुरक्षा रक्षकां कडल्यान 31 ऑक्टोबर 1984 दिसा हत्या केली. ह्या रक्तरंजित सुडाच्या घडणुकेक लागून पुराय देश हल्लो. ताचे उपरांत इंदिरा गांधीचो पूत राजीव गांधी भारताचो प्रधानमंत्री झालो. मध्य प्रदेशातल्या भोपाळातल्या युनियन कार्बाईड कारखान्यात 3 डिसेंबर 1984 दिसा विखारी हवा गळटेक लागून 20,000 लोकांचो जीव गेलो. 5 लाखां परस चड नागरिकांक कायम अपंगत्व आयले जाल्यार जायत्या जाणांची फुफ्फूस निकामी झाली आणि कांय जाणांनी आपले दोळे वगडायले. ऑपरेशन ब्लू स्टार खाला पंजाबातल्या गोल्डन टेम्पलात जाल्ले कारवायेचो बदलो म्हण कॅनडातल्यान खलिस्तानी आतंकवाद्यांनी 23 जून 1985 दिसा एअर इंडियाच्या कनिष्क ह्या विमानात स्फोट केलो. नव्या दिल्लीक येवपी हे विमान 31,000 फूट उंचायेचेर स्फोट जाल्ल्यान तातूंत आशिल्ल्या सगल्याच्या सगल्या म्हळ्यार 307 प्रवाशांक आणि 22 कर्मचाऱ्यांक मरण आयले. 7 डिसेंबर 1985 दिसा बांगलादेशांत भारता सहित 7 देशांच्या सार्क म्हळ्यार साऊथ एशियन अँड रिजनल कोऑपरेशन संघटनेची थापणूक झाली. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि मालदीव या 7 देशांनी अर्थिक, सामाजिक, विज्ञान, तंत्रगिज्ञान आणि सांस्कृतिक मळार सारखावरवी परस्पर सहकार्याचेर भर दिलो. राजीव गांधी प्रधानमंत्री असताना पहिलेच फाउट 15 फेब्रुवारी 1985 दिसा संसदेन पक्षांतर विरोधी कायदो संमत केलो. पूण कायद्यातल्या दुबळ्या तरतुदींचो फायदो घेऊन राजकारण्यांचे पक्षांतर चालूच उरिल्ल्यान 1989 वर्षा ह्या कायद्यांत दुरुस्ती केली. पंजाबातल्यान अतिरेकी संघटना फाफसूंक लागिल्ल्यान ताच्या फाटभुंयेर केंद्र सरकारान टाडा म्हणल्यार टेररिस्ट अँड डिजरप्टीव ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ॲक्ट हो कायदो संमत केलो. फकत दुबावाचेर आरोपपत्र दाखल करिनासतना कोणाकूय 6 महिने कादयेंत दवरप, न्यायालयाची परवानगी घेनासतना कोणाकूय अटक करप असे जायते खाशेले अधिकार ह्या कायद्याक लागून सुरक्षा यंत्रणांक मेळ्ळे. देखून ह्या कायद्याचो जायते फावट गैरवापरूय जालो. 23 एप्रिल 1985 दिसा सर्वोच्च न्यायालयान दिल्ल्या शाहबानो केसीचो निवाडो पुराय भारतात गाजलो. मुसलमान घटस्फोटीत बायल शाहबानोक घटने प्रमाण पोटकी मागपाचो अधिकार आसा असो निर्णय सर्वोच्च न्यायालयान दिल्या उपरांत भारतात समान नागरी संहितेचो म्हळ्यार युनिफॉर्म सिव्हील कोडाचो मुद्दो परतून चर्चेत आयलो. 1985 वर्सा राजीव गांधीन संगणकाच्या भागांचेर आयातीचेर व्हड प्रमाणात कर सवलत दिवपाचे थारायले. तसेच 100% निर्यात करपी विदेशी कंपन्यांक भारतांत वेवसाय सुरू करपाक परवानो दिलो. देखून संगणक क्षेत्रांत क्रांती घडून फुडाराक भारतीय सॉफ्टवेअर उद्देगान व्हड झेप घेतली. सोव्हिएत रशियेचो अध्यक्ष मिखाईल गोरबाचेव हाणे 1986 भारत दौरो केलो. भारताचे तेन्नाचे प्रधानमंत्री राजीव गांधी आणि गोरबाचेव हांचे मदीं अण्वस्त्र मुक्तीची कबलात झाली. ही कबलात दिल्ली जाहीरनामो म्हण फामाद आसा. शेअर बाजार वयर सकयल जाता ते नेमान विशिष्ट पद्दतीन मेजपा खातीर 2 जानेवारी 1986 दिसा BSE इंडेक्स म्हणल्यार सेन्सेक्साची सुरवात झाली. भारतातल्या 30 महत्त्वाच्या कंपनींच्या शेअर्सांच्या मोलांचेर आधारून सेन्सेक्साची गणना जावपाक लागली. जय खंयच्याच देवाची मूर्ती ना, विधी ना, पुरोहित ना, धर्मगुरू ना, तरी लेगीत सगळ्या धर्मातल्या लोकांक एकठांय येऊन एकामेकांकडेन संवाद साधपाक येवचो देखून 1986 वर्सा दिल्लीत लोटस टेम्पल बांदले. दिल्लीत ह्या देवळाच्या उक्तावण सुवाळ्याक 125 देशांतले सुमार 8,000 वेगवेगळ्या धर्माचे नागरिक हे वेळार हाजीर आशिले. 1986 वर्सा तामिळनाडूच्या कावलूर हांगाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स ह्या वेधशाळेत वैना बापू टेलिस्कोपाची थापणूक झाली. आशिया खंडातली ही सगळ्यात वड आणि बलिष्ठ दुर्बीण असे मानतात. भारताच्या शेतकी उत्पादनाची निर्यात प्रक्रिया सुलभ करपाच्या हेतान अपेडा या प्राधिकरणाची 1986 थापणूक झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारातल्या गुणवत्तेच्या निकषांचा अभ्यास करून अपेडान भारतीय शेतकी उत्पादनांखातीर निर्यातीचे निकष तयार केले. बिहारातल्या बनखणीत आशिल्लो मोस्ट वॉन्टेड आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभराज हाणे 16 मार्च 1986 दिसा तिहार बनखणीतल्यान नाटकीय रितीन पळ काढली आणि देशभर बोवाळ झालो. बनखणीत जाल्ल्या एका पार्टीन ताणें अधिकाऱ्यांक निदेच्यो गुळयो देऊन थंयच्यान पळ काढली. ताचे उपरांत 8 दिसांनी मधुकर झेंडे ह्या पुलीस अधिकाऱ्यांक सापळो रचून चार्ल्स शोभराजाक गोंयांत अटक केली.